नमस्कार, मी अपूर्वा जाधव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत करत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलातील प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर माया पाटील यांचा सेवा दिनांक 28 जून रोजी सामाजिक शास्त्र संकुलाच्या सभागृहात पार पडला. या प्रसंगी सामाजिक शास्त्र संकुल व विद्यापीठातील इतर संकुलातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी, कुटुंबीय व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर माया पाटील यांच्याबद्दल असलेला आदर व प्रेम यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर माया पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारित माहितीपटाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आनंद जाधव उपस्थित होते. कार्यक्रमास श्री योगीराज वाघमारे, डॉक्टर जगदीश पाटील, डॉक्टर रवींद्र चिंचोलकर आणि डॉक्टर प्रकाश वनकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर माया पाटील यांचे पती व IAS जगदीश पाटील आपल्या मनोगतामधून म्हणाले की आमच्या वेळी तर म्हणजे मारखाणे हे फार कॉमन होतं. शिकवणे म्हणजे काय तर दोन चार छड्या लगावल्याशिवाय हे शिकणार नाही मुलगा असंच वातावरण होतं. तर अशा परिस्थितीत शिस्तही लावायची, आत्मीयताही निर्माण करायची आणि अतिशय परिणामकारकरित्या ज्ञानदानही करायचं ही हातोटी तिच्यामध्ये आहे. स्वतःचं निरीक्षण करण्याची क्षमता तिच्यात आहे आणि फक्त निरीक्षण करत नाही. म्हणजे छोटं उदाहरण सांगतो की आजच आम्ही बोलत होतो, पोहे 3-4 वेळा करून जमले नाही तर ते का जमले नाही याच्यावर अनेक दिवस तिने विचार केला आणि त्यातल्या चुका शोधून स्वतःच्या त्या दुरुस्त केल्या. नीटनेटकेपणा जसं डॉक्टरांनी सांगितलं होतो त्रास मला पण मी तो आता जास्त सहन करावा लागेल. या प्रसंगी श्री योगीराज वाघमारे म्हणाले की मॅडम, मी जे सामाजिक कार्य केले भूकंपामधलं आणि गरीब विद्यार्थ्यासाठी केलेली मदत खरंच हे अतिशय त्यांनी असा याच्यात त्यांना कशी उसंत मिळते मला हे समजत नाही. प्रकृतीची पर्वा न करता त्या अनेक क्षेत्रांमध्ये भाग घेतात हे आश्चर्य वाटायला लागतं. आणि त्याच्यासाठी अर्थातच मगाशी सरांनी म्हटले घरच्याचा संस्कार हा फार महत्त्वाचा असतो आणि त्या संस्काराचं देणं काहीतरी लागतं म्हणून त्या संस्कारातून उतरही होण्यासाठी अशा प्रकारचं सामाजिक कार्य करतात. वंचित दीन दुबळे गरीब मुलं येतील यांना जरी नुसतं आपण शिक्षणाचं थोडंसं जरी मदत केली तर त्यांना आयुष्यभर त्याच्याबद्दल काय वाटते कृतज्ञता वाटते. आणि त्यांची ती कृतज्ञता ज्यावेळेस ती मुलं ज्यावेळेस आपल्याला कधीतरी भेटतात आणि ते व्यक्त करतात, मॅडम तुम्ही मदत केल्यामुळे मी शिकू शकलो, त्याच्यासारखं दुसरं कुठलंही पारितोषिक किंवा रिवॉर्ड आपल्याला असू शकत नाही. यावेळी डॉक्टर आनंद जाधव म्हणाले, माझ्या 40 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 37 वर्ष मला एकच कॉलेजवर ठेवण्यात आलं आणि हे कॉलेजवर ठेवत असताना मी त्या भागाशी एकरूप झालो, मी त्या असणाऱ्या परिसराशी एकरूप झालो, एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांशी एकरूप झालो. आणि आज मला वाटतं इरावती कर्वेंच्या लेखामध्ये आहे परिपूर्ती आणि परिपूर्तीमध्ये सगळे सांगायचे इरावती कर्वे एवढ्या मोठ्या तेवढ्या मोठ्या आणि त्यांचे हे लेख. परंतु एक प्रसंग असा आला की सगळ्या मुली इरावती कर्वे येत असताना त्यांच्या मुली तिथं होती तिला बघून म्हटल्या हे बघ त्या या अनुजी आई आहेत. आता इथून पुढं मी ओळखला जाईन तो ओळखला जाईन माया पाटीलचे प्रोफेसर म्हणून माझी विद्यार्थिनी म्हणून मी सांगणार नाही. जीवनात त्याच्यापेक्षा काय प्रतिपूर्ती आहे, आपला विद्यार्थी इतका मोठा व्हावा त्याच्यासाठी इतक्या जणांनी बोलावं आणि इतक्या जणांनी बोलत असताना ते बोलणं ओसंडून व्हावं. अगदी मी नेहमी सांगेन माझं सर्वात आवडतं वाक्य आहे, डोंट जज हर फ्रॉम व्हेअर सी सिट्स ऑर स्टँड, जज हर फ्रॉम व्हेअर सी हॅज कम फ्रॉम. आपल्या अध्यक्ष भाषणातून प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे म्हणाले, मला असं वाटतं की आमच्याकडे जे प्रोजेक्ट्स मिळतात रिसर्च प्रोजेक्ट्स जे मिळतात त्याच्यामध्ये ओव्हरहेड चार्जेस नावाचे काही जे फंड्स जे आहेत आपल्याकडे असतात आणि सोशल सायन्समध्ये कल्चर आहे
ओव्हरहेड चार्जेस हे केवळ त्या शिक्षकांनी स्वतःपुरते ते वापरायचं नाही, तर इतर शिक्षकांना सुद्धा त्याचे फायदे जे आहेत ते कसे होतात ते पाहायचे. म्हणजे करत असताना मग स्टेशनरी असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, पेन असेल, अजून काही पॉट असेल, हे करत असताना आपल्याला त्याच्यामधून आर्किओलॉजिकल वस्तू काय देता येऊ शकतो का हे सुद्धा मॅडमने अतिशय काळजीपूर्वक पाहिलेलं आहे. त्यामुळं एखादा सेट आला मॅडमकडून प्रत्येक शिक्षकांच्याकडे, त्याच्यामध्ये आर्किओलॉजीचा एखादी वस्तू तर ही हमखास असायची. हे विषय जगणे जे आहे, हे ह्या पद्धतीने विषय जगणे हा जो काय प्रकार आहे त्याच्यामध्ये येतो. मला आठवतं की मागील काही दिवाळीमध्ये मॅडमने मला काही गिफ्ट दिले आणि त्या गिफ्टची मग घरी गेल्यानंतर माझी पत्नी मग ते अतिशय उत्साहाने ते ओपन करायचे वगैरे. असं ते गिफ्ट जे आहे त्या अशा त्याला म्हणजे मातीची बुद्धाची मूर्ती किंवा कुठले तरी एखादं चांगलं शिल्प हे असंच काय तर असंच. म्हणजे आपला विषय हा आपण घराघरात जसं पोचवतो आणि आपण तो जगतो तसा तो काय प्रकार जो आहे तो मॅडमच्या बाबतीत गेल्या 15-16 वर्षामध्ये मला अनुभवला मिळालेला. या प्रसंगी सत्कार मूर्ती डॉक्टर माया पाटील यांचा शाल, श्रीफल व खास भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलत असताना सत्कार मूर्ती डॉक्टर माया पाटील म्हणाल्या, डॉक्टर गौतम कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रभाकर बोळेकर सर आणि इतरांनी सगळ्यांनी इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं जे आहे ते म्हणजे मूळ घटक आपण आहोत म्हणून मी स्वतःला चिमटा काढून घेतला. अरे आपण खरंच या पृथ्वीवर आहोत की नाही आहे. तर मला जे सांगायचं आहे की मी काही वेगळं केलेलं नाही आहे. जे केलेलं आहे ते फक्त मनापासून केलेलं आहे. माझ्या विषयावर पुरातत्वशास्त्र माझं खूप माझा जीव आहे. मला तो विषय फार आवडतो. आता इतर अवांतर वाचन करण्यापेक्षा मी आर्किओलॉजीचंच एखादं पुस्तक फावड्या वेळात वाचत बसते. म्हणजे तोच आवडीचा विषय आहे. चर्चाही त्याच्यात करायला आवडते आणि तोच विषय मनापासून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. विद्यार्थी आणि संशोधन हे दोनच महत्त्वाचे उद्देश मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलेले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी केले तर आभार डॉक्टर ज्ञानेश्वरी हजारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले. धन्यवाद.